महाराष्ट्र मंडळ मुंबईच्या पश्चिम उपनगरातलं पहिलं गणेशोत्सव मंडळ जे आहे ते यंदा महाराष्ट्र मंडळ अमृत महोत्सव साजरा करत आहे। अमृत महोत्सव म्हणजे गणेशोत्सवाची 75 देशाची 75 आहे, गणेशाची 75 आणि महाराष्ट्र मंडळ हे अभिनव उपक्रम राबवण्यासाठी वेगवेगळ्या अभिनव कल्पना राबवण्यासाठी ओळखलं जातं। यावर्षीचा महाराष्ट्र मंडळाचा अमृत महोत्सवी गणेशा हा कलादालनामध्ये बसणार आहे। हजारो पेंटिंग्स असतील आणि या अनोख्या उपक्रमासाठी पेंटिंग जमा करण्यासाठी मंडळाने लढवली आहे एक भन्नाट शक्कल, त्याला आपण म्हणू शकतो कलात्मक शक्कल। या पाहुयात नक्की काय सांगणार मंडळामध्ये। महाराष्ट्र मंडळाच्या गणपती उत्सवासाठी एक वेगळी कल्पना राबवली जाते, ही कल्पना म्हणजे ओपन कॅनव्हास वरती काम केलं जाते। मुंबई उपनगरातले काही मोठे आर्टिस्ट हे या ओपन कॅनव्हास वरती काम करतात। आपण बघतो पूर्ण कॅनव्हासचा जो एक पूर्ण रोल आहे तो पसरून गेलेला आहे आणि त्याच्यावरती या क्षेत्रातले अनेक वर्ष काम केलेले 5 ते 7 तज्ञ शिक्षक या क्षेत्रात काम करणारे चित्रकार हे काम करतात। आणि आपण बघतो की अॅब्स्ट्रॅक्ट म्हणतात या पद्धतीने पेंटिंग्स काढले जाते आणि या पेंटिंग्स मधनं अनेक पेंटिंग जे आहे ती तयार होणार आहेत। त्याच्या फ्रेम्स कुठले बनवले जाणार आहेत, त्या फ्रेम कशा पद्धतीने काम करतात, कदाचित अशा पद्धतीचा उपक्रम हा पहिल्यांदा जो आहे तो राबवला जातो। आपण बघतो महाराष्ट्र मंडळाच्या जो गणपती बसतो त्या ठिकाणी सभा मंडपामध्ये अनेक आर्टिस्ट आहेत, तिथे दिसणारा प्रत्येक जण हा चित्रकार आहे। कलेच्या माध्यमातून बापासाठी काहीतरी साकारण्याचा प्रयत्न करतो। सुनील आहेत, सुनील हे कला शिक्षक आहेत आणि या संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। सुनील, कशा पद्धतीने हा ओपन कॅनव्हास वरती काम करते, काय कसं इथे कसं आहे, हा महाराष्ट्र मंडळाचा अमृत महोत्सव आहे, 75 गणेश उत्सवाला पूर्ण झालेले आहे आणि हे मंडळ आर्टला कलेला प्रमोट करणारं पहिलं मंडळ मी बघितलेलं महाराष्ट्र म्हटलं तरी चालेल, मुंबईमध्ये तर आणि मुंबई उपनगरमध्ये तर हे फर्स्ट मंडळ आहे ज्यांनी आर्टिस्ट लोकांना एवढी मोठी संधी दिली, एवढा मोठा कॅनव्हास दिले, याच्यामध्ये आम्ही हे आमचं फ्री एक्सप्रेशन करू शकतो, फ्रीली काम करू शकतो आणि हा युनिक असा एक आगळावेगळा कार्यक्रम आणि आम्ही कसं काय म्हणजे डायरेक्टली रॅन्डमली सगळे कलर टाकले आणि त्याच्यामध्ये जसं आम्हाला वाटतं तसं आम्ही तो कलर कलरला मुवमेंट देत आम्ही पेंटिंग कलर टोटॅलिटीमध्ये कम्प्लीट करतोय। नंतर याचे भाग होतील आणि नंतर प्रत्येक चौकट ही एक वेगळी पेंटिंग तयार होईल। तुमच्या टीम विषयी आता माझी टीम मध्ये माझ्या टीम मध्ये मी आहे, चारी रमण चारी भूषण वैद्य आहे, आम्ही सगळे आर्ट स्कूल पास आउट आहोत, एएपी झालेले आहे, एमएपी झालेले आहे सगळ्यांचे, काही सर प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालेले आहेत, बऱ्यापैकी सगळ्यांना एक्सपिरियन्स आहे आर्टचा। तर महाराष्ट्र मंडळाचं आपण बघतोय की अमृत महोत्सवाची सुरुवात जी आहे ती अतिशय रंगीत आणि कलरफुल सुरुवात झाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। इथे बघतोय वेगवेगळ्या शाळेतली गोरेगावाच्या आजूबाजूच्या शाळेतली मुलं ही स्वयंस्फूर्तीने इथे आलेली आहेत, आर्ट विभागाचे स्टुडंट आहेत, कलेचे विद्यार्थी आहेत आणि स्वयंस्फूर्तीनं कुठल्याही प्रकारची बांधण न घेता किंवा कुठल्याही प्रकारची सुविधा न घेता आहे त्या व्यवस्थेमध्ये ती लोक इकडे छान छान पेंटिंग्स काढत आहेत। वयस्कर व्यक्ती इथे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण बघतोय लोकमान्य टिळकांचं त्यांनी स्केच काढले आहे पण काळ्या बॉलपेनच्या माध्यमातून त्यांनी हे स्केच काढलेले आहे, त्यामुळे खूप आनंद त्यांना मिळतो आणि दिवसभर इथे हे पेंटिंग्स काढणार आहेत आणि गणपती येईस तो कार्यशाळा पूर्ण दिवस दर रविवारी इथे चालणार आहे। आपण बघतो इथे एक वेगळं आहे की आई आणि मुलगा, आईने पेंटिंग काढले, स्केच काढले आणि तेव्हा तो उत्स्फूर्तपणे तो मुलगा सुद्धा पेंटिंग काढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला आनंद आहे की आईच्या आधी त्याचं पेंटिंग पूर्ण झालं। सर पूर्ण वेगवेगळे विद्यार्थी आहेत त्यांच्या जमा झाले, आपण मंडळाच्या अध्यक्षांशी बोलणार आहोत की नक्की कल्पना काय आहे आणि कशा पद्धतीनं ही कल्पना ते राबवत आहेत। महाराष्ट्र मंडळ 75 नक्की कसं चित्रांचं काय महत्व असतं, रमाकांत थोरवे आपल्याला काय सांगाल, काय थीम होती महाराष्ट्र मंडळ अमृत महोत्सव असं साजरं करताना एका वेगळ्या पद्धतीने साजरं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। कलादालन हा एक सजावटीचा जो आमचा उपक्रम आहे त्यामधनं बाप्पाची सजावट तर होणारच आहे, त्यासाठी आम्ही या चित्रकारांना इथे वाव दिलेला आहे आणि त्या चित्रकारांनी त्यांच्या मनाप्रमाणे त्या रंगांना इथे रेखाटलेला आहे। आता ह्याच्यातून ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रिंट तयार होतील त्या आम्ही लोकांना अत्यंत स्वस्त दरामध्ये म्हणजे याचा अर्थ असा की ते जे इथे दोंगी देतील त्या दोंगीच्या बदल्यामध्ये आम्ही त्यांना त्या प्रेम दिलं। हे जे उत्पन्न आहे ह्या उत्पन्नामधनं शाळा असतील किंवा गरजू विद्यार्थी असतील यांना जी मदत करायची आहे त्या मदतीसाठी हा निधी आम्ही उभारणार आहोत। उगाचच मोठं डेकोरेशन करून त्याचा खूप सारा खर्च करण्याच्या ऐवजी कलेला महत्व देऊन त्यातून समाजाला काही आपल्याला चांगलं देता आलं तर महाराष्ट्र मंडळ त्याचा नेहमीच प्रयत्न करेल, तो या
अमृत महोत्सव वर्षामध्ये आम्ही तो करतो। एकंदरीतच मंडळाला यंदा म्हणायचं की नको काही देखावा, नको कुठलं आर्थिक सूत्र, बाप्पासाठी विकत घेऊ फक्त एक चित्र, आणि तेच चित्र महाराष्ट्र मंडळाच्या या कलाकारांना बघायला मिळणार आहे। आणि अमृत महोत्सवी सुरुवात, वर्षाची ही सुरुवात आहे, रोज गणपती विसर्ग गणपती येईपर्यंत, बाप्पाचं आगमन होईपर्यंत, सध्या प्रत्येक रविवारी आणि येणाऱ्या जसे गणपती जवळ येतील तसे रोज इकडे ही कार्यशाळा चालणार आहे। गोरेगावच्या आणि आसपासच्या लोकांना आवाहन आहे की तुम्ही सुद्धा जर का तुम्हाला चित्र काढता येत असेल, तुम्ही प्रोफेशनल असाल, शिकला असाल, नसाल, तुम्हाला आवड असेल चित्र काढण्याची आणि खूप छान चित्र काढू शकत असाल, तर तुम्ही या मंडळात या, तुमचं स्वागत आहे। आणि तुम्हाला कॅनव्हास दिला जाईल, रंग ब्रश सगळे दिले जातील, तुम्हाला फक्त इथे येऊन आवडीने चित्र काढायचं आहे।